डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जय 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 भीम वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तू मागे पडो बाळासाहेब आंबेडकर तू मागे पडो सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो इथे उपस्थित सतीश दादा अमित भाऊ पंकज दादा बकले मामा आणि तसेच आपल्या औरंगाबाद पश्चिमचे आपले लाडके उमेदवार अंजन दादा साळवे आणि इतर मंचावरील सर्व पदाधिकारी गंगापूरचे उमेदवार अलीम जन्नानिया आणि तसेच मंचावरील इतर पदाधिकारी माफ करा सर्वांचं नाव घेणं शक्य नाही इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या माझ्या तमाम साथीदारांना माझा क्रांतिकारी जय भीम मित्रांनो आज खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीचा प्रचार ह्या महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाला आपल्या सर्वांना माहिती आहे की 5 दिवसापूर्वी एक घटना घडली होती आणि त्या घटनेमुळे आपल्या सगळ्यांना टेन्शन आलं होतं सगळ्यांच्या छातीमध्ये एक धगधग सुरुवात झालं होतं कारण कोणाच्या तरी एका छातीमध्ये दुखायला लागलं होतं आणि ते होत असताना बऱ्याच लोकांना बाळासाहेबांबद्दल चिंता होती मला बऱ्याच लोकांचे फोन आले मेसेज आले बऱ्याच लोकांनी आपली प्रतिक्रिया कळली आणि बऱ्याच लोकांचा मला हा पण असा फोन आला की दादा आता प्रचाराचं कसं व्हायचं प्रचाराचं काय करायचं तोंडावरती निवडणूक आहे पण त्याच्याच पुढच्या दिवसानंतर जेव्हा कळलं की बाळासाहेबांची एनजीओप्लास्टी ठीक झाली आहे बऱ्याच लोकांचे फोन आले आणि मला एक गोष्ट सांगितली बऱ्याच जुन्या जाणकार लोकांनी त्यातली बरीच लोकं इकडे स्टेजवरती पण बसली आहेत आणि त्यातले काही लोकं मला भेटायला सुद्धा आले होते आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की तू बाळासाहेबांची काळजी घे बाळासाहेबांनी जी इकडच्या वंचितांसाठी लढाई सुरुवात केली आहे तिकडे ती लढाई प्रत्येक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता लढून जिंकेपर्यंत ही लढाई आपण थांबणार नाही आणि ह्याच पद्धतीने हा जेव्हा मला ज्येष्ठ वंचित बहुजन आघाडीच्या सगळ्यांचा मला हा सल्ला मिळाला एक ऊर्जा आली एक ताकद आली आणि हीच ऊर्जा हीच ताकद घेऊन आता आपण मैदानात उतरलो आणि ही जिंकत आलेली लढाई आपण कोणत्याही परिस्थितीत हरणार नाही आपल्या सर्वांसमोर बरेच आव्हान आहेत आपल्या सर्वांसमोर बरेच प्रश्न आहेत आपल्या औरंगाबादचे पण बरेचसे प्रश्न आहेत महानगरपालिकेची शाळा बंद पडली ती सुरू करायला कोणी चालूच करत नाही इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दारूचे जुगाराचे अड्डे सुरुवात झालेले आहेत रमाबाई घरकुल योजनेखाली आपल्याला जे घर मिळणार होते ते मिळत नाहीयेत असे सगळे परिस्थिती असताना आपण ज्या आमदारांना इतके वर्ष निवडून देतोय त्यांना आता घरी बसवायची वेळ आलेली आहे कारण सोपं सोपं सांगतो तुम्ही एक गोष्ट सांगा तुम्ही या स्टेजवरती सगळ्यांचे चेहरे बघा तुम्हाला ह्याच्यातला प्रत्येक माणूस बौद्ध दिसतो का नाही पण तुम्हाला ह्याच्यातला प्रत्येक माणूस आंबेडकरवादी दिसतो का हो आणि ही ताकद आपली समजून घ्या कोणताही माणूस कोणत्याही समाजात जन्माला आला तर तो आंबेडकरवादी होत नाही तो काय विचार करतो तो कोणता झेंडा हाती घेतो आणि तो कोणत्या समाजासाठी कोणत्या वंचितांसाठी काम करतो ह्याच्याने ठरतो तो माणूस आंबेडकरवादी होतो की आपल्याच मतदारसंघातले जे आमदार आहेत ते गेले कितीतरी वर्ष सत्तेत पण जेव्हा आपल्यावर अन्याय अत्याचार होतात तेव्हा ते आपल्यासाठी धावून येतात का नाही भीमा कोरेगाव नंतर जेव्हा कोम्बिंग ऑपरेशन झालं तेव्हा ह्यांच्याच सरकारने आपल्या पोरांना आतमध्ये टाकलं रात्री अपरात्री घुसून आपले घर तोडून पोरांना जेलमध्ये टाकलं पोरांवरती अजूनही खटले चालू आहेत माता भगिनींवरती खटले चालू आहेत आणि ह्याच्यात आपले शिरसाट आमदार कुठे होते गायब दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी उभी आहे महाविकास आघाडीचा माणूस कोणत्या पक्षात कधी राहील ह्याची काय भरोसा नाही काल राष्ट्रवादीत होता आज तिकीट मिळतंय म्हणून उभाटा सेनेत आला उभाटा सेना महाविकास आघाडी बरोबर राहील याची काही गॅरंटी नाही आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला आता पुढची लढाई डोळ्यासमोर ठेवून मतदान करायचं
आपल्याला मतदान करायचे आपल्या हक्काच्या माणसासाठी, आपल्याला मतदान करायचे आपल्या मदत करणाऱ्या माणसाला, आपल्यावरती जेव्हा अन्याय अत्याचार येतात, आपल्यावरती जेव्हा अडचण येते, आपल्यावर जेव्हा कोणतं संकट येतं, तेव्हा जो माणूस आपल्यासाठी धावून येतो, जो माणूस आपल्या पाठीशी उभा राहतो, जो माणूस आपल्या सर्वांसाठी खटले घ्यायला तयार राहतो, त्या माणसाला आपल्याला मतदान करायचं आहे आणि त्याला आज बळ द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही जर त्या माणसाला आज बळ दिलात तर तो उद्या दुप्पट ताकदीने दुप्पट वेगाने तुमच्या सर्वांसाठीच तर पळणार आहे. आणि त्याच रूपाने आज आपल्याला आपल्या सर्वांमधून अंजनदादा साळवे हे मिळालेले आहे. MIDC चे मुद्दे असतील, लोकांना घरं करून देण्याचे मुद्दे असतील, फॅक्टरीच्या नावाखाली लोकांची घर तोडण्याची योजना असेल, ज्या लोकांसाठी मदत करायला जेव्हा केव्हा लोकांनी आवाज दिलाय तेव्हा तेव्हा अंजनदादा आपल्या सर्वांसाठी धावून आलेले आलेत की नाही आले. आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना एक मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायची आणि ती म्हणजे जेव्हा माणूस आपली मदत करतो त्यालाच मतदान करायचं. आपलं मत हे आंबेडकरवादी चळवळीलाच जायला पाहिजे, कारण आज आतापर्यंत ही जी लोक आहेत ती आपली चळवळ संपवायला निघालेत. कालपर्यंत हे पक्ष पातळीवरती राजकारण करत होते. आज जर आपण महाराष्ट्राची स्थिती बघितली आहे तर जरांगेंच्या आंदोलनामुळे महाराष्ट्राचं राजकारण हे पक्ष पातळीवरनं परत एकदा जाती पातळीवरती आले. मराठे आरक्षण मागतायत, जरांगेंच्या स्वरूपाने एक मोठं आंदोलन सुरू झालं आणि आपल्या सर्वांना हे पण वाटलं होतं की रयतेच्या मराठ्यांना जरांगेंच्या स्वरूपाने उमेदवाऱ्या मिळतील, त्यांना सत्ता मिळेल आणि निजामी मराठा घरी बसतील. पण जेव्हा जरांगे पाटलांनी माघार घेतली तेव्हा एक गोष्ट ठळक समोर आली की आपली लढाई इकडच्या प्रस्थापित मराठ्यांची आहे, कारखानदारांची आहे, शिक्षण सम्राटांची आहे, दूध डेअऱ्यांच्या सम्राटांची आहे आणि ह्यांच्याशी लढायचं तर आपण ताकदीने लढायचं. कारण एक मुद्दा समजून घ्या आपण सर्वांनी की आत्तापर्यंत जो समाजात आरक्षण मागतोय त्या समाजाचे 200 जास्त आमदार आहेत आणि त्या आमदारांनी स्वतःच्या मराठा समाजासाठी काहीही केलेलं नाही आहे. तर त्यांनी स्वतःच्याच शिक्षण संस्था चालू केल्यात, स्वतःचेच साखर कारखाने चालू केल्यात, सहकार कारखाने खिशात टाकलेत, सहकार बँका स्वतः खिशात टाकल्यात आणि लोकांना काहीही पोचू दिलं नाही आहे. सरकारची निधी स्वतःच्या खिशात टाकून लोकांना वंचित ठेवलेली. या परिस्थितीमध्ये आपल्याला आंबेडकरवादी चळवळ परत एकदा ह्या महाराष्ट्रामध्ये ताकदीने उभीच नाही करायची, तर आपल्याला आंबेडकरवादी चळवळीचे कार्यकर्ते हे आमदार आणि खासदार म्हणून सभागृहामध्ये आणि पार्लमेंटमध्ये बसवायचे. कारण त्यांनी काय होणार आहे सोपं सोपं सांगू, आज इकडे महाविकास आघाडी मोठ्या प्रमाणात आली, त्यांची सगळी लोक वंचितच्या लोकांना बदनाम करायला निघाली. काही लोक म्हणतात बीटी मेत, काही लोक म्हणतात ठोकशाही करतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी मोठ्या प्रमाणावरती दलितांची, बौद्धांची, मुसलमानांची मतं मिळवण्यासाठी एक योजना केली. पण जेव्हा केव्हा अत्याचार होतो, जेव्हा आपली बाजूची बाजू घ्यायची येते तेव्हा हे महाविकास आघाडी आले दिसतात का आपल्याला? नाही. भीमा कोरेगावचा मुद्दा घ्या, खैरलांजीचा मुद्दा घ्या, कोपर्डीची घटना घ्या. आत्ता नुकतंच झालेलं SC ST कायद्यामध्ये पातळीकरणाचा विषय असू दे, तो क्रिमिलेअरचा मुद्दा असू दे किंवा तो वर्गीकरणाचा मुद्दा असू दे, ज्या लोकांनी इकडे आम्ही आंबेडकरवादी म्हणून मतं घेतली महाविकास आघाडीची, त्यांची लोक सभागृहातनं मतदानाच्या दिवशी गायब होते. आता मला एक गोष्ट सांगा की आम्ही संविधान वाचू म्हणून आपली मतं घेतली आणि सभागृहामध्ये मतदानाच्या दिवशी गायब राहिले, आरक्षण वाचवायच्या दिवशी सभागृहामधनं उठून निघून गेले, तर फसवणूक कोणाची होतीये? फसवणूक होतीये कोणाची? आपलीच. आणि आता आपल्याला आपली फसवणूक थांबायची. आपल्याला आपल्या हक्काचे उमेदवार, आपल्याला आपल्या गरजेचे उमेदवार, एका हाकेवरती मदतीला धावून येणारे लोक ही आपल्याला आंबेडकरवादी चळवळ उभी करताना परत एकदा सत्तेत बसवायची गरज आहे. आणि म्हणून जाता जाता मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की औरंगाबाद पश्चिममध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त मतांनी अंजनदादा साळवे यांना निवडून द्यावं आणि गॅस सिलेंडर या चिन्हावरती जास्तीत जास्त मतं द्यावं. वंचित बहुजन आघाडी दादांचं स्वागत.
वंचित बहुजन आघाडीचा दादा आपली निशाणी वंचित बहुजन आपली निशाणी आपली निशाणी